आजपर्यंत तुम्ही कधी पाहिलीही नसेल आणि कधी खाल्लीही नसेल अशी एक वेगळ्या प्रकारची भेंडीची भजी मी कशी करायची ती तुम्हाला आज सांगणार आहे. त्याच्यासाठी आपल्याला लागणार आहे भेंडी, मिरची. भेंडीचे देठ काढून घ्या आणि भेंडीमध्ये चिरून घ्या. दाखवल्याप्रमाणे भेंडीचे दोन भाग करून मिरचीचेही सेम तसेच दोन भाग करून घ्या. त्याच्यासाठी आपल्याला त्याच्यामध्ये भरण्याकरता वाटण लागणार आहे. वाटणामध्ये आपण शेंगदाणा, खोबरे, लसूण, मीठ आणि लाल तिखट घातलेलं वाटण तयार करणार आहोत. मिरचीमध्ये दाखवल्याप्रमाणे मध्ये बरोबर मीठ भरून घ्या आणि त्याच्यामध्ये हे तयार केलेलं वाटण भरून घ्या. आता सेम प्रोसिजर भेंडीसोबतही करा. भेंडीला आतमध्ये मध्ये मीठ रगा लावून घ्या आणि त्यानंतर हे तयार केलेलं वाटण त्याच्यामध्ये भरून तयार केलेली मिरची त्याच्यामध्ये आतमध्ये दाखवल्याप्रमाणे अगदी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे सेम प्रोसिजर त्याच्यामध्ये भरून घ्या. आता आपण भज्याला ज्याप्रमाणे आपण पीठ तयार करतो तसं पीठ थोडंसं तिखट मीठ घालून हळद घालून तयार करून घ्या आणि या पिठामध्ये हे तयार केलेलं भेंडी मिरची घालून तयार केलेली भेंडी त्या पिठामध्ये बुडवून आता तेलात घाला आणि छानपैकी ते तळून घ्या. त्यानंतर थोडा वेळ त्याच्यामध्ये 5 मिनटं झाकण ठेवून ती भेंडी छानपैकी अशी तळून घ्या. तयार आहेत छान मस्त खमंग असे भेंडीचे कुरकुरीत भजी. हे भजी अगदी वेगळ्या प्रकारचे उत्कृष्ट आणि चविष्ट आहेत. एकदा नक्की करून पहा.